नमस्कार मित्रांनो, बैलगाडा क्षेत्राला वाईट वाटेल अशी काल रात्री घटना घडलेली आहे. काल रात्री कोर्टामध्येच राहुलभाई पाटील म्हणजेच मथुरबैलाचे मालक यांना गोळ्या लागलेल्या आहेत आणि हा प्रकार कोर्टामध्येच घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. तर यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर यामध्ये शिंदे गटाच्या महेश गायकवाड आणि बैलगाडा क्षेत्रामधील नामवंत व्यक्ती राहुलभाई पाटील यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत भाजपा आमदार गणपतराव गायकवाड यांच्याकडून. प्रथमदर्शनी हा प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याचे समजते आहे आणि शांत बसलेल्या महेश गायकवाड व राहुलभाई पाटील यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि गणपतराव गायकवाड यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राहुलभाई पाटील यांना 2 गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. महेश गायकवाड यांना 5 गोळ्या लागल्याचे बोलले जात आहे. तर मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये हा दुःखाचाच विषय आहे. पहिल्यांदाही मागील वर्षीसुद्धा राहुलभाई पाटील यांच्यावर गोळीबाराचा प्रकार झालेला होता आणि पुन्हा एकदा आता राहुलभाई पाटील यांना गोळीबाराला सामोरे जावे लागत आहे. याला कारण प्रथमदर्शनी हे सांगण्यात येत आहे की द्वारले येथे असणाऱ्या जमिनीच्या वादामधून हा प्रकार घडलेला आहे. मुख्य कारण हेच आहे, परंतु अजून यामागील काही सूत्र माहिती होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मित्रांनो, आता बिंजोडच्या शर्यती सावली मैदानावर पार पडल्या आणि यामध्ये मथुरबैलाने विजय प्राप्त केलेला होता आणि खूप आनंदाचा विषय होता. आणि राहुलभाई पाटील हे बिंजोडच्या मैदानानंतर खूप आनंदित होते आणि सर्व मथुरप्रेमी आणि सर्व बैलगाडा प्रेमी हे खुशाल होते. परंतु हा प्रकार अचानकच असा घडलेला आहे. तर बैलगाडा क्षेत्रातील सर्वच शर्यतप्रेमींना दुःख झाले असणार आणि हे